बाबा एवढं मला नको रे बाबा. तो विंचवाच्या आकारामुळे याला विंचू कडा बोलला जात. आपण महादेव मंदिराकडे रवाना होत आहोत. खूप गर्दम होत. कोण तुला म्हणलं ये म्हणून? तो म्हणतोय मावळे टाकले का म्हणून. हा तो 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 कशाला बिना कामाचा जीव गाडीत पडत राहतो. नमस्कार मित्रांनो, मी अमोल शेळके स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत पुण्यामधील लोहगड पाहण्यासाठी. बदलापूरमधून आपण एक 5:30-6 दरम्यान निघालो होतो आणि 7:30 आपण या ठिकाणी पोहोचलो आहे. तर लोहगडला येण्यासाठी कार्ला फाटा आणि कार्ला फाटावरून 10 किलोमीटरचं अंतर आहे. येता येता एक तुम्हाला मळवली म्हणून स्टेशन लागतं. जर तुम्ही ट्रेन येणार असाल तर मळवली स्टेशनला उतरून त्यानंतर कुठली शेअर टॅक्सी वगैरे भेटली तर नाहीतर किंवा पायी पायी येऊ शकता. तर अशा प्रकारे आता आजचा व्हिडिओमध्ये आपण लोहगडचं हे पाहणार आहोत आणि आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याबरोबर आहेत सोमनाथ भाऊजी. तर ते काल पुण्यामध्ये होते, त्यांना आपण इकडे थांबवलं आणि ह्या ट्रॅकसाठी स्पेशल. तर हा जो पाठीमागे रोड आहे येण्याचा तो एवढा जबरदस्त घाट आहे ना, बाईक एकदम फर्स्ट गिअरवरतीच आणायला लागते. तर मित्रांनो, आपण आता लोहगड या ठिकाणी आलेलो आहोत. हे लोहगडचं एंट्रन्स आहे पाठीमागं आणि या ठिकाणी पार्किंग आहे. तर गाडी आपण पार्क केली, 20 रुपये चार्ज होता गाडी पार्किंगचा. आणि जे किल्ल्याचं टाईम आहे इकडं 9:30 ते 5:00 आणि सॅटर्डे संडे फक्त 8:30 म्हणजे 8 तास अगोदर चालू होतं तर वरती जाताना. आणि वरती जाण्यासाठी पर पर्सन 25 रुपये आणि कॅमेऱ्यासाठी 25 रुपये असे तिकीट आहेत. तर आता आपण तिकीट काउंटरपर्यंत जाऊया. आपण आलो आहे 8 वाजले आता, तर 8:30 चालू होते किल्ला, कारण आता आपण सॅटर्डेला आलो आहे. तर आता थोडं वेट करूया. तर मित्रांनो, मेन गेटपासून थोडंसं वरती आल्यानंतर या ठिकाणी जे मग अशी बोललो तुम्हाला का तिकीट चार्जेस आहे तिकडं, तर या ठिकाणी ते गेट आहे. हे गेट आहे या ठिकाणी आणि हे बुकिंग म्हणजे तिकीट काउंटर. तर या ठिकाणी तुम्ही तिकीट काढू शकता आणि नंतर वरती जाऊ शकता. तुम्हाला दाखवतो तिकीट. तर मित्रांनो, आपण लोहगड या ठिकाणी जो एंट्री पॉईंट जो मेन गेट आहे गणेश दरवाजा या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. ह्या पाठीमागे गेट हा आपल्याला 8:30 टाइम दिला होता ऍक्च्युअल, पण तू उघडला 9:00 तर 9:00 टाइम आहे. 9 ते 5 किल्ला उघडा असतो, तर त्यावेळेत येण्याचा ट्राय करा. तर आता आपण गणेश दरवाजामधून एंट्री करतोय. तर मित्रांनो, गणेश दरवाजामधून आतमध्ये एंट्री केल्यानंतर या ठिकाणी 4 तोफा आहे तुम्हाला बघायला भेटतील. या गणेश दरवाजामध्ये सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता, तर त्याबद्दल त्यांना लोहगडवाडीमध्ये पाटीलकी देण्यात आली होती. तर हा एक शिलालेख आहे. तर गणेश दरवाजामधून एंट्री केल्यानंतर राईट साईडला एक छोटंसं पहाऱ्यासाठी रूम तयार केलेलं आहे जुन्या काळामध्ये. तर त्याचं काम अजूनही व्यवस्थित आहे, तुम्ही बघू शकता बांधकाम एकदम पक्क आहे. तर या ठिकाणावरून शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जात होता त्या काळामध्ये. 2 ते 3 ठिकाणी अशा प्रकारचे हे बघा.
तर आता वरती गडावरती पाहूया पुढचा दरवाजा। तर मित्रांनो आता आपण ज्या ठिकाणी उभे तो आहे गणेश दरवाजाच्या वरचा पहारे देण्याचा मार्ग, म्हणजे या ठिकाणावरून शत्रूवरती लक्ष ठेवलं जायचं, त्याचबरोबर आक्रमण करतानाही याचा वापर केला जात होता हल्ला करण्यासाठी शत्रूवरती। तर हा पाठीमागे गणेश दरवाजा इकडं आणि आपण आता त्याच्यावरती। तर आता गणेश दरवाजामधून एंट्री केली आणि थोडंसं पाहणी केल्यानंतर आता आपण वरती जाणार आहोत आणि आपला जो मेन किल्ला आहे लोहगड तो या ठिकाणी इकडं वरती आहे। तर आता आपण इकडनं असं वरती जाणार आहोत। तर मित्रांनो आपण गणेश दरवाजामधून थोडंसं पुढं आल्यानंतर वरती जाण्याच्या अगोदर एक खाली रस्ता येतो, त्याच्याच थोडंसं पुढं आल्यानंतर एक भुयार आहे। तर त्या भुयारात आता आपण जाणार आहोत। त्या भुयाराचा उपयोग भात व नाचणी साठवण्यासाठी केला जात होता। थोडंसं पुढं ते दरवाज्यातून एंट्री केल्यानंतर एक असा पूर्ण फेरफाटका घातल्याच्या नंतर ते भुयार आहे। तर मित्रांनो इथं खाली हे जे भुयार आहे ते भात व नाचणी साठवण्यासाठी केला याचा उपयोग केला जातो। तर आता आपण आतमध्ये एंट्री करूया आणि आतमध्ये अंधार आहे त्यामुळे मोबाईलची टॉर्च लावून पाहण्याचा प्रयत्न करूया। या ठिकाणी एक छोटस भुयार असे दोन शिकलेले। तर इकडनं एक शॉर्टकट मार्ग आहे छोटासा या ठिकाणावरून डायरेक्ट किल्ल्याच्या बाहेर। तर आता ते भाताचं भुयार म्हणजे जे ठेवण्यासाठी जी भात आणि नाचणी ठेवण्यासाठी जे भुयार आहे त्याच्यात जस्ट समोर एक छोटा दरवाजा इकडे बाहेर येत होतो। तो तुम्ही इकडे पाठीमागं बघू शकता असा किल्ल्याच्या साईडनी रोड आहे। म्हणजे त्या काळात तुम्ही विचार करू शकता का महाराजांनी शत्रूपासून वाचण्यासाठी ज्या पळवाटा ठेवलेल्या आहेत त्या एकदम म्हणजे विचार करून त्यावेळेचा तुम्ही विचार करू शकता की म्हणजे एवढी दूरदृष्टी होती महाराजांकडे। तो संपूर्ण विचार करून अशा प्रकारे त्यांनी म्हणजे लपण्यासाठी म्हणा किंवा पळण्यासाठी वाटा तयार करून ठेवले होते। त्याचबरोबर या ठिकाणी इतिहासकालीन शौचालय, तर तुम्हाला दाखवत होतो इतिहासकालीन शौचालय। इतिहासकालीन शौचालय। तर आता हा पूर्ण परिसर आपला पाहून झालेला आहे आणि आता आपण वरच्या दिशेने जाणार आहोत। पाठीमागे बघू शकता असा पूर्ण परिसर आहे शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी म्हणजे टेहळणी करण्यासाठी याचा वापर केला जातो। आतापर्यंत जर किल्ल्यावर आपण आतापर्यंत जेवढं बघितले त्याच्यामध्ये प्रत्येक दरवाजामध्ये दरवाजावरती शत्रूवरती पाहणी करण्यासाठी जी जागा आहे ती भरपूर मोठी आहे आणि प्रशस्त अशी जागा आहे, त्या ठिकाणी भरपूर सैन्य थांबू शकते। तर ह्या किल्ल्यावरचं मेन वैशिष्ट्य मला तर माझ्या अंदाजाने असं वाटतं की प्रत्येक दरवाजावरती म्हणजे जो पण दरवाजा लागला आपल्याला आत्तापर्यंतचा तर त्या सर्व दरवाजांवरती असं अशा प्रकारे शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी वरती जागा केलेली आहे। त्या ठिकाणावरून तुम्ही जर आक्रमण झाले त्या काळामध्ये तर शत्रूचा सामनाही करू शकता आणि लक्षही ठेवू शकता, तर त्यासाठी याचा वापर केला जात होता। थोडंसं पुढं आल्यानंतर या ठिकाणी पाण्याची टाकी, पाणी एकदम स्वच्छ आहे। तर मित्रांनो आपण जे आत्ता सांगितलं जी पाण्याची टाकी तर ती माहिती थोडीशी चुकीची आहे कारण ती आपल्याला एक्झॅक्ट माहीत नव्हती। तर आता एका दादा आले आपल्याला त्यांनी सांगितलं व्यवस्थित का पावसामध्ये जे खाली ग्रामस्थ आहे लोकल तर ते पाईप टाकून ती ॲक्च्युअल धान्याची कोटर आहे त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवतात आणि त्याचा वापर नंतर गावाच्या वापरासाठी केला जातो म्हणजे घरामध्ये वापरासाठी इकडनं पाईपलाईन करून ते खाली गावामध्ये नेतात। तर ती धान्याची कोटर आहे, त्या ठिकाणी पाणी भरल्यामुळे आपल्याला व्यवस्थित माहिती नव्हतं, तर आता आपल्याला ती माहिती नवीन कळली। तर मित्रांनो आपण ती धान्याची कोटर थोडीशी पुढं आल्यानंतर कोटरपासून तर लागतो तो नारायण दरवाजा,
हा जो दरवाजा आहे याचं बांधकाम नाना फडणवीसांनी केलं होतं, तर त्याचं जो बोर्ड लागलेलं आहे आणि हा दरवाजा जो नारायण दरवाजा नावाने ओळखला जातो। तर आता आपण तिकडनं आतमध्ये जात आहोत। नारायण दरवाजामधून आतमध्ये आल्यानंतर थोडस एक 20-25 पायऱ्यावरती चालल्यानंतर लागतो तो हनुमान दरवाजा। हा जो दरवाजा आहे हा सर्वात प्राचीन आहे बोललं जातं। तर हा आहे हनुमान दरवाजा, सर्वात प्राचीन आहे। तर मित्रांनो आपण जो हनुमंत दरवाजा क्रॉस करून पुढे आलो तो शेवटचा दरवाजा आहे, त्याच्यानंतर गड चालू होतो आणि दरवाज्यातून एंट्री केल्यानंतरच सुरुवातीलाच एक अशी फलक आहे ज्या ठिकाणी थोडी माहिती आहे या ठिकाणी काय काय आहे ते। त्याचबरोबर बाजूला एका मुस्लिम राजाराणीची कबर आहे, त्याचं नाव एक्झॅक्ट आपल्याला माहीत नाही आणि इथं कोणाला माहितीही नाही, तर ही ती कबर आहे। त्याचबरोबर त्या कबरीच्या जस्ट बाजूला शिवकालीन सभागृह आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणी 3 तोफा ठेवलेल्या आहेत। तर हे ते सभागृह आहे, वरती जाऊन पाहूया आपण। काय कलर करता का तुम्ही? ऑइल। तर ही एक तोफ आहे, त्याच्यानंतर ही एक आणि ही, अशा 3 प्रकारच्या 3 तोफा आहेत। तर हे सभागृह पाहून झाल्यानंतर आपण या ठिकाणी हे बघा घोड्याचा पागा, लक्ष्मी कोठी आणि दर्गा, तर ते पाहण्यासाठी जात होतो। आता आपल्याला किल्ल्यावर येताना एक दादा भेटले, त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे, तर बऱ्यापैकी त्यांना माहिती आहे, तर ते बोलले चला मी तुम्हाला सांगतो। तर आता आपण त्यांच्या पाठी झालेलो आहोत थोडीशी माहिती, कारण जेवढी आपल्याला माहिती भेटेल तेवढं चांगलं आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून मी करतोय। तर आता आपण आलेलो आहोत पहिल्या ठिकाणी, जो बोर्ड वरती नाव बघितलं तुम्ही घोड्यांच्या पागा या ठिकाणी। या ठिकाणी इतिहास काळामध्ये घोडे बांधले जायचे, तर घोड्यांसाठीही त्या काळात निवारा केलेला आहे। तर तुम्ही बघू शकता या अशा प्रकारे आतमध्ये ही जी घोड्यांची पागा आहे आतमध्ये खूप प्रशस्त आहे। तर आतमध्ये आपण एंट्री करून बघूया, खूप मोठा असा परिसर आहे आतमध्ये, म्हणजे या ठिकाणी नाही काहीतरी एक 30-40 घोडे ठेवले जाऊ शकतात त्या काळामध्ये, तर त्याचा उपयोग केला होता। पावसापासूनही त्यांना निवारा केलेला आहे। या ठिकाणी छोटी भुयार आहे, या ठिकाणी पाण्याचं आहे, अशा प्रकारचे टॉयलेट होतं, म्हणजे त्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंग वर्क्स विचार करू शकता कसं आहे। आणि त्याच्या जस्ट बाजूला पाण्याची टाकी आहे, पाण्याची टाकी। तर आता आपण घोड्यांच्या पागा वगैरे पाहिलं, त्या ठिकाणी पाण्याची टाकी ती पाहिलेली आहे आणि आता तिकडनं पुढे जातोय आपण लक्ष्मी कोठार पाहण्यासाठी। घोड्यांच्या पागा बघितल्यानंतर जस्ट थोडंसं एक 5 मिनटं पुढे वॉक केल्यानंतर लक्ष्मी कोठी या ठिकाणी तो बोर्ड पण आहे। तर या लक्ष्मी कोठीचं असं बोललं जातं ज्यावेळेस महाराजांनी सुरत लुटली होती, पहिल्या वेळेस की दुसऱ्या वेळेस हे एक्झॅक्ट माहीत नाही, परंतु ज्यावेळेस सुरत लुटली होती तर त्याचा एक हिस्सा
या ठिकाणी ठेवण्यात आला होता, म्हणून याला लक्ष्मीकोटी हे नाव देण्यात आलं होतं। तर लक्ष्मीकोटीमध्ये आपण आतमध्ये एंटर करून पाहूया। तो खूप प्रशस्त अशी जागा आहे आतमध्ये, म्हणजे या ठिकाणी राहण्यासाठी खूप मोठा एरिया आहे। एवढी मोठी कोटी, म्हणजे तुम्ही विचार करू शकता या ठिकाणी त्यावेळेस जी सुरतची लूट केली होती ती किती प्रमाणात असेल, त्याचा एकच हिस्सा त्या महाराजांनी इथं या ठिकाणी ठेवला होता। तर त्यासाठी किती मोठी जागा आहे तुम्ही पाहू शकता। आतमध्ये पण आहे भरपूर। तर अशा प्रकारची प्रशस्त लक्ष्मीकोटी आहे। लक्ष्मीकोटीमध्ये आतमध्ये एंट्री केल्यानंतर खूप मोठा पॅसेज मोकळा आहे, त्याच्यानंतर आतमध्ये थोडी छोटी छोटी भुयारं केलेली आहे, ज्या ठिकाणी जे लूट केलेली संपत्ती होती ती आतमध्ये लपून ठेवलेली असायची। तर ठीक आहे, आतमध्ये जाण्याचा तर विचार नव्हता, परंतु आता आपले जे सोमनाथ भाऊजी त्यांनी आग्रह केला तर आता जाऊच आतमध्ये। तर टॉर्च लावली तर बरं होईल तुम्ही। धान्य साठा ठेवला होता त्यामुळे ह्याला लक्ष्मी कोठार असं नाव दिलं होतं। आतमध्ये खूप अंधार आहे, मोबाईलच्या टॉर्चमध्ये सुद्धा काही दिसत नाही। हां, हे एंड लास्ट, एक दोन तीन तीन दालन आहे आतमध्ये आणि एक समोर एक प्रशस्त मोकळी जागा आहे भुयारामध्येच। आणि असे छोटे छोटे साईडला भरपूर अशी भुयार आहेत, या साईडला दोन दोन तीन तीन। तर अशा प्रकारची ही लक्ष्मीकोटी, तर ती आता पाहिलेली आहे आपण आणि आता आपण पुढं मार्गस्थ होतो आहे। तर ती लक्ष्मीकोटी क्रॉस केल्यानंतर अशा प्रकारच्या पाण्याचे जे चार ते पाच टाके आहेत, परंतु ह्या ज्या पाण्याच्या टाके आहे यांचा वापर हे खालचे जे लोकल ग्रामस्थ आहे ते करतात। ज्यावेळेस उन्हाळा चालू होतो आणि पाण्याचं खाली शॉर्टेज होतं, त्यावेळेस इकडनं पाईप टाकून पाणी खाली ट्रान्सफर करतात। तर मित्रांनो, ते लक्ष्मी कोठार क्रॉस करून आल्यानंतर या ठिकाणी एक दर्गा आहे। तर त्या बोर्डवर लिहिल्याप्रमाणे हे लास्टचं ठिकाण आहे दर्गा, याच्यानंतर आपण तिकडं महादेवाच्या मंदिराकडे जाणार आहोत। तर मित्रांनो, आपण हा पाठी दर्गा पाहिला, तर दर्ग्यातून थोडंसं पुढं आल्यानंतर दर्ग्याच्या अपोजिट इकडे एक विसापूर फोर्ट आहे या साईडला। विसापूर फोर्ट आहे, छोटा दिसतोय। तर आता आपण दर्ग्यापासून सरळ पुढं चाललो, इकडे एक टकमक टोक आहे तर ते पाहण्यासाठी चाललेलं आहे आणि त्याच्याच ती विंचूकडा आहे। दर्ग्यापासून एक 10 ते 15 मिनटं चालल्यानंतर आपण विंचूकड्यापाशी पोचतोय। तर विंचूकड्याची या ठिकाणी पाठी आहे आणि जो विंचवाचा आकार दिसतोय तो तिकडे पाठीमाग आहे विंचूकड्याची पाठी। आणि हा जो मी तुम्हाला मग अशी बोललो विंचवाचा आकाराचा आकार जो दिसतोय इकडे पाठीमाग। तर विंचूकड्यावरती आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी मोठी प्रशस्त पाण्याची टाकी आहे, इकडे बघू शकता तुम्ही। तर मित्रांनो, आपण जो विंचूकडा आहे त्याच्या पूर्ण एंड टोकाला आलेलो आहे, ज्या ठिकाणी भगवा झेंडा आहे हा वरती तुम्हाला दाखवतो।
तर हा लोहगड किल्ल्याचा एंड आहे विंचूकडा। तर आपण ह्या टोकाला आहे पूर्ण। तर मित्रांनो हा जो विंचूकडा आहे त्याच्या जस्ट साईडला खाली जाण्यासाठी वाट आहे, तर तिकडनं आपण पुढे चाललेलो। या पुढे या तुम्ही। तर आता आपण विंचूकड्याचा जो पूर्ण खाली तटबंदी आहे त्या ठिकाणावरून चालत चालत आलेलो आहोत। या ठिकाणी शत्रूवर पाहणी करण्यासाठी जागा आहे। तर जुन्या काळी शत्रूवरती म्हणजे सामना रोखण्यासाठी जे शत्रूचे आक्रमण व्हायचे त्यांच्यावर हल्ला चढवण्यासाठी आणि त्यांची पाहणी करण्यासाठी याचा वापर केला जातो। तर त्याचं जे एंट्रन्स आहे एंट्रन्स एकदम छोटा आहे, तुम्ही बघू शकता। जमलं का? असंच फिरव उलट तर खूप छोटी एंट्रन्स आहे ती। त्या ठिकाणावरून बसूनच तुम्हाला आतमध्ये किंवा बाहेर येता येते। तर विंचूकडा पाहून झाल्यानंतर आपण जाणार आहोत महादेव मंदिर येथे पाहण्यासाठी जाणार आहोत। त्या ठिकाणावरून पाहत पाहत पुढे किल्ला एंड त्यानंतर घरी। तर आता पाहूया काय पाहायचं राहिलं ते आपलं। एकतर महादेवाचं मंदिर आहे, त्यानंतर पुढचा जो स्पॉट आहे तो पुढे गेल्यावरती पाहू। तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं विंचूकड्याचं पूर्णपणे माहिती घेऊन झालेली आहे आणि आता आपण महादेवाचं मंदिर पाहण्यासाठी पुढे चाललेलो आहोत। त्याच्या अगोदर हा जो लोहगड आहे याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या ज्या कड्यावरती बांधलेल्या चिराबंदी वाटा अशा रेखीव वाटा भरपूर कमी किल्ल्यांवरती पाहायला भेटतात। तर या लोहगडवरती अशा प्रकारच्या भरपूर ठिकाणी वाटा बांधलेल्या आहे, त्यावर जर अगर शत्रूचा त्यावर पाय पडला त्या वाटांवरती तर तो पहारेकऱ्यांच्या नजरेआड वर येस तोपर्यंत जाणार नाही अशा प्रकारे त्याची बांधणी केलेली आहे। अशा प्रकारचा हा लोहगड आहे, त्याचं जे मेन वैशिष्ट्य म्हणजे त्या चिरेबंदी वाटा। तर विंचूकड्याकडून महादेवाच्या मंदिराकडे जाताना रस्त्यामध्ये आपल्याला पाण्याचे टाके लागतात। या ठिकाणी ही पहिली टाकी पाण्याची, त्याच्यानंतर समोर एक गुफा आहे छोटीशी, समोर अशी छोटीशी एक गुफा आहे, त्या ठिकाणी एक 15 ते 20 जण राहू शकतात आरामात। अशा प्रकारची गुफा आहे, त्यानंतर त्या गुफेच्या जस्ट बाजूला एक पाण्याची तळ आहे, ते त्यामध्ये पाणी नाही, ते कोरडं झालेलं आहे, परंतु थोडंसं एका कोपऱ्यामध्ये पाणी आहे, तर पावसामध्ये हे पूर्ण भरलेलं असेल आणि त्या तळ्यामध्ये उतरण्यासाठी अशा पायऱ्या गेलेल्या आहेत। तर ही टाकी या ना, तर त्यात जस्ट त्या दोन पाण्याच्या ज्या टाक्या आहेत त्यांच्या बाजूला जस्ट अशी कपारीमध्ये कोरलेली एक पाण्याची टाकी तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो महादेवाचं मंदिराकडे जाण्याच्या अगोदर एक भल्ल मोठं असं तळ आहे, या तळ्याची बांधणी नाना फडणवीसांनी केलेली आहे अशा इतिहासामध्ये नव्हते। हे जे तळ आहे ते 16 कोणी म्हणजे त्याचे जे पॅच आहे असे 16 त्याचे पार्ट आहेत।
तर अशा प्रकारचं हे भलमोठं तळं आहे. हे जर तळं पूर्ण भरलं तर पूर्ण किल्ल्याची किंवा खालच्या वस्तीची तहान भागवल एवढं मोठं आहे. तर मित्रांनो, हे जे नाना फडणवीसांनी बांधलेलं 16 कोनी तळं आहे, तर ते पाहण्यासाठी आपण खाली उतरलं. त्यासाठी अशा पायऱ्या केलेल्या आहेत खाली तळ्यामध्ये येण्यासाठी. आणि त्या जस्ट पायऱ्या एक 6 ते 7 पायऱ्या उतरल्यानंतर असे 2 कोनाडे या ठिकाणी एक आणि या ठिकाणी एक. तर त्यातला जो लेफ्ट साईडचा जो कोनाडा आहे त्याच्यावरती एक शिलालेख आहे, तो स्पष्ट दिसत नाही. तर ह्या बहुतेक तळ्याची त्याच्यावरती माहिती लिहिलेली आहे, ती एक्झॅक्ट आपल्याला स्पष्ट दिसत नाही. तर मित्रांनो, जो आपला लास्ट स्टॉप आहे महादेवाचं मंदिर, त्याचं दर्शन झालेलं आहे. पाठीमागं महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या जस्ट बाजूला त्र्यंबक तलाव आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ज्या ठिकाणावरून व्हिडिओला सुरुवात केली होती त्या ठिकाणी पोचलो. तर मित्रांनो, आपला जो लोहगडचा ट्रॅक आहे तो आज कम्प्लीट झालेला आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा विसरू नका, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया आता नवीन एखाद्या किल्ल्यावरती नवीन ट्रेकिंगच्या ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.